नमस्ते, मी तांदळाच्या पिठाची भाकरी बनवते. चालू कर. मी भाकरी बनवते तांदळाच्या पिठाची. त्यासाठी तांदळाचं पीठ आहे हे मी आधी पहिलं पीठ घेते आणि पाणी आहे. म्हणजे आपल्याला जेवढं भाकरी भाजायची असतील ना तेवढं पीठ घ्यायचं. मी 1 किलो तांदूळ दळून आणले होते. त्यामध्ये 2 भाकरी तुम्हाला करून दाखवते, फक्त बारके बारके छोटे छोटे करून दाखवते. मग जेवढं पीठ लागेल तेवढं घ्यायचं. हे पाणी आहे, हे सुकं पीठ आहे. पीठ आणि पाणी आहे. हे भाकरीला काही मीठ नाही लागत. भाकरीमध्ये कुठल्याच भाकरीमध्ये मीठ नाही लागत. याचंच पाण्यामध्येच पीठ मळायचं असतो. पीठ कसं चांगलं मळून घ्यायचं पाणी टाकून. जास्त पण पाणी नाही टाकायचं. जसं जसं लागेल ना तसं तसं पाणी टाकायचं. आपण चपातीच्या पिठामध्ये कसं मीठ घेतो तसं मीठ नाही घ्यायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं असं पिठाचा गोळा पूर्ण होईपर्यंत. मी गावने केले आहेत ना त्याच्यासाठी मी तांदूळ दळून आणले होते 1 किलो. तांदळाच्या पिठाचे मोदक पण करतात. कधी कधी अचानक मोदक करायला लागलं तर म्हणून दळून आणून ठेवते 1 किलो तांदूळ. एकदम पातळ नाही पीठ करायचं बघा. असं पीठ झालंय. आता मळून आहे बघा. हे काय मळून ठेवायची गरज नसते, लगेच लगेच मळून भाकरी बनवायची असते. मी आता तुम्हाला आधी छोटे छोटे करून दाखवते, म्हणजे तुम्ही करायला शिकलात ना मग मोठे करू शकता. असं पीठ तयार झालंय बघा. हे तांदळाच्या पिठाची भाकरी. आता आपल्याला याचे किती बनवायचे तर गोळे बनवून घ्यायचे पहिले. आता जे माझ्या हिशोबात म्हणजे 3 होतील. 2 केले तर खूपच मोठे होणार. हे असे 3 होणार. आपल्याला जेवढं पाहिजे असतील तेवढं बनवायचे. घरात खाणारी माणसं असणार तर जास्त करायची. तुम्हाला दाखवायचे म्हणून थोडं पीठ घेतलं तरी पण 3 भाकरी होतील याच्यामध्ये. तुम्हाला गॅस पेटवते आणि तवा ठेवते. म्हणजे तवा भाकरी तापटायला होईल. तवा भिडाचा आहे. भाकरीसाठी असला तवा वापरायचा भिडाचा. भिडाच्या तव्यावर भाकरी आहे ना खाली लागत नाही, करपत नाही. आणि दुसरा तुम्ही म्हटलं जर्मरच्या तव्यामध्ये सफेद तव्यामध्ये भाकरी भाजली ना तर ती करपते आणि लागते खाली. म्हणून हा तवा भाकरीसाठी भिडाचा तवा घ्यायचा. माझ्याकडे 2 तवे आहेत असले. अशी बाय हात आता तापेपर्यंत गॅस तापेपर्यंत मी तुम्हाला भाकरी थापटायची दाखवते कशी. असं गोळ्याला पीठ लावायचा असा आणि हा पाट घेतलाय फोलपाट. याच्यावर पीठ असं ठेवायचं असं. आणि हे असं असं जरासं असं असं रुंद करायचं. थोडं थोडं असं वाढवत जायचं म्हणजे ते आपल्याला थापटायला बरं. असं खाली हात असे बघा असे थापटायचे. मग असे जरा वाढले ना मग हे पीठ असं गोल करायचं. त्याच्यावर ठेवायचं असं. जरा पिठाचा हात घ्यायचा म्हणजे हाताला चिपकत नाही. अशी गोल करत जायची हाताने बोटाने दाबत. त्याची बोटं जरा बाहेर ठेवली ना मग कशी अशी भाकरी फुटत नाही. अशी बोटं जरा बाहेर नाही. हा तळ आहे ना तळवा हा मधोमध ठेवायचा असा. आणि तळव्याने फिरवत जायचं आणि बोटाने अशी दाबत जायची अशी. तळवा असा टेकून असं फिरवायचे. हाताचा हा भाग आहे ना असा खाली टेकायचा आणि असं त्याने फिरवायचं. भाकरी काय एकदम सोपी आहे पण ती कशी नाही सर्वांना जमत. चपात्यापेक्षा पण भाकरी मस्त बनवायला. अशी फुटेल ना तिकडे आपण बोटाने अशी सारखी करायची.
तवा चांगला तापायला पाहिजे. मी कसे एकदम तीन गोळे करून घेतले का तुम्हाला दाखवण्यासाठी, नाही तर एक भाकरी टाकली की दुसऱ्या भाकरीचं पीठ भिजवायचं अशी पद्धत असते. पण मी तुम्हाला डायरेक्ट असे पीठ भिजवून दाखवलं आहे. तवा तापला काय असं बघायचा, तापलाय अशी वाफ येते बघा, म्हणजे तवा तापला आणि असं पाणी टाकून बघायचं असं, म्हणजे तवा तापलाय. हे तर भाकरी एवढी मी आता केली आहे छोटी, याच्यापेक्षा मोठ्या पण बनवतात, पण छोट्या छोट्याच भाकरी चांगल्या. हे अशी उचलायची बघा, भाकरी काही तुटत नाही. त्याचं पीठ हलू हलू असं पीठ काढायचं असं. हे बघा ही अशी आहे ना, काय काय लोक अशी टाकतात टाकायला आलं तर, नाही तर काय काय लोक अशी सोडतात, अशी अशी पण सोडू शकतात ना, अशी टाकतात पण. नंतर दुसरी तर भाकरी टाकताना मी तुम्हाला दाखवते. हे तर पाठ बाजूला ठेवायचा, याच्यावर पाणी नाही सांडायचं. हे पाणी घेतलंय, हे पाणी आता हे आता हाताने घेऊन ते भाकरी लगेच तापत नाही, असं पाणी सोडायचं त्याच्यावर. पीठ पीठ असतं ना म्हणून हे असं पीठ चोळायचं भाकरीला, पाणी असं भाकरीला चोळायचं, म्हणजे ते सफेद आहे ना ते पाण्याचं होतं. तर गॅस जरा बारीक करते, म्हणजे पहिला तापलेला होता ना, हे असं पाणी लावायचं पुरं, म्हणजे असं सफेद जरा पण ठेवायचं नाही, म्हणजे नंतर भाजल्यावर आहे ना तेवढं ते पीठ सफेद दिसेल. हात बीत भाजत नाही, भाजतो म्हणजे लगेच पाणी लावून घ्यायचा. भाकरी करताना हात तर भाजणारच ना जेवण बनवताना. आणि तवा कसा असा गोल गोल जरा फिरवायचा असा, का हे शेगडी आहे ना आपली, गावाला कसं चूळ असते, चुळीवर कसं सगळीकडून आग वाप लागते, त्याच्यामुळे असं फिरवायला गरज नाही लागत. हे वरचं असं पाणी थोडं सुकलं ना मग आपण ती भाकरी फिरवायची. ही बघा याची भाकरी आहे ना, अशी फिरवायची. आणि भाकरी फिरवली की दुसरी भाकरी थापटायला घ्यायची, तोपर्यंत ती भाजते. हा तोला असतो ना तो पुसून घ्यायचा. आणि असं हे बघ आता मी केलं ना तसंच, पीठ असे गोळा आहे ना, हे असं असं दाबत जायचं. डायरेक्ट तुम्ही असं गोळा दाबला ना असं, आणि हे दाबलं नाही हे असं करीपण, आता मी असं रुंद नाही केलं ना तर तो गोळा पिठाचा आहे ना तो असा तुम्ही दाबला ना तर तो फुटणार, म्हणून तसं नाही करायचं, म्हणून मी असं करायचो. आता ही भाकरी बघा अशी फिरते, ही बघा खालून बघा, मी फक्त एकदाच फिरवली आहे आणि खालून बघा अशी भाजली आहे. तरी पण अशी कडेने आपण अजून भाजायची, अशी हात भाजतो गरम होतो, मग आपण असा रुमाल आपला असतो ना कपडा तो घ्यायचा आणि अशी उपडी मारायची, अशी उपडी मारायची आणि तोपर्यंत ही अशी तापून घ्यायची. घाबरायचं नाही, बिंदास करायचं, हात भाजला तरी चालेल, पण हाताला चटके लागल्याशिवाय पण काय होत नाही काम. मला पण पहिले किती हात भाजायचे तव्याला, पण माझ्या आईने मला सगळं शिकवलं. हे भाकऱ्या वगैरे कसं, मी चौथीला होते ना त्यापासूनच मी भाकऱ्या करायला शिकले. तेव्हा किती आमच्याकडे काम करायला माणसं असायचे गावाला ना, शेतातली शेताचं काम करायला 10-12 गडी माणसं असायचे. तेव्हा माझ्या आईला कधी कधी शिवायचं नसायचं, मग ते माझी आई अशी माझ्याकडून करून घ्यायची काम. तेव्हा कसं 30-30, 40-40 भाकरी लागायचे करून. तेव्हा म्हणजे किती मी तीन चौथीला म्हणजे किती लहान होती, त्याची भाकरी बघा अशी ही अशी फुगते, कधी कधी फुगते कधी कधी नाही फुगत असं आहे. आपण जास्त फुगत बसलं ना तर ते करपून जाईल, म्हणजे अशी भाजली की काढायची. फुगतात भाकऱ्या पण आता कधी कधी नाही फुगत, ते तर मी दाखवते ना म्हणून ती फुगत नाही, नाटक करते. आता गोल फुगतात चांगल्या भाकऱ्या, अशा वर येतात वड्यासारख्या. आणि गॅसवर कसं शेगडीवर सगळीकडून हवा नाही लागत ना, सगळीकडे अशी फुगायला आलेली आहे पण ती फुगत नाही. हे भाकरी तयार झालेली आहे, ही आता मी अशी काढून ठेवते. ही भाकरी आता झालेली आहे, फुगली नाही, ती नाटक करते म्हणून. हे झालेली आहे, मी आता काढून ठेवते आणि ही दुसरी टाकते. तर तवा साफ करून घ्यायचा पहिला, तव्याला चिपकलेलं असतं ना म्हणून. आता ही दुसरी तिसरी भाकरी टाकते. ही अशी टाकायची, अशी बरोबर मधोमध जाते बघा.
आता याला लगेच पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हात नाही भाजत. मग भाकरी तापायच्या आधी असं पाणी लावून घ्यायचं गोल ना, ते सुकं पीठ मग ते राहत नाही. जशी भाकरी तव्याच्या कडेकडेला असेल ना, तसा तवा म्हणजे असा वर वाफेवर असा येतोय असा भाकरून घ्यायचा गोल गोल घेऊन. बघा अशी निघते चांगली, तवा फिरवला ना तर ती भाकरी अशी निघते चांगली. बघा अशी परत भाजून घ्यायची चांगली खालूनच, परत अशी उपडी नाही मारायची, दाबायची नाही. असं हातान कसं तुम्हाला सवय नसल्यामुळे हे अशी दाबायची कपड्याने, असं रुमाल घ्यायचा अशी दाबायची, म्हणजे हात नाही भाजणार. आणि आता अशी उपडी मारायची, उपडी मारल्यावर अशी दाबायची नाही, ती फुगते काय बघायची. आता बघूया ही फुगते काय, नाटक करते. चांगल्या भाकऱ्या फुगतात माझ्या. हा माझा तवा आहे ना पिठाचा, ह्याला पण 25 वर्ष झाली. माझं लग्न होऊन मी आली ना तेव्हा मला भाकरी खायची सवय गावची, मी इकडे चपात्या नाही खायची. माझ्यासाठी मी तवा आणला, माझी सासू मला भाकरी मग भाजून द्यायची, मी भाजायची अशी. हे अशी बघा इकडे येत आहे ना, फुगा येतोय ना, म्हणजे भाकरी फुगायला येते आहे असं समजायचं. म्हणजे असं त्याला असं 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 हलवत राहायचं, हे फुगते काय बघायचं. आता काय काय भाकरी नाही फुगत, असं नाही कडक मग होतात, नाही केले ना फुगत ठेवलं ना तर कडक होतात, मग फुगवत नाही बसायचं. मग सरळ डायरेक्ट काढायचं भाजली की. ही बघा अशी तोपर्यंत खालून करपून जाते. आता झालेली आहे भाकरी, मी आता गॅस बंद करते. भाकरी तयार झालेली आहे, आता मी गॅस बंद करते. हे भाकरी आहे, या तांदळाच्या भाकरी आहे, अशी तयार झाली आहे. आता असे मोडून ठेवते ताटामध्ये. हे किती नरम झालेत मस्त, असे मोडायचे. हे तांदळाच्या भाकरी आहे. आणि मी आता घरामध्ये आम्हाला आमच्यासाठी भाजी बनवली आहे वांग्याची आणि बटाट्याची. हे भाकरी आणि भाजी खायची सुरुवात करा. एकदम मस्त रेडी भाकरी झालेली आहे, तुम्ही पण बनवा, पण आरामात बनवा, तव्यावर हात भाजतात.